नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडती यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग जो आहे तो 1 जानेवारीपासून लागू होणार आहे, अशा आशयाची एक बातमी आजच पेपरला आलेली आहे। ती बातमी अशी आहे की राज्यात 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू, दीपक केसरकर आणि 5 दिवसांचा आठवडा सरकारच्या विचाराधीन असल्याची बातमी आहे। बातमी अशी आहे, राज्यातील सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी व शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या केपी बक्षी समितीचा अहवाल 5 डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे। हा अहवाल आल्यानंतर 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल असे वित्त राज्यमंत्री श्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले। कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याबाबत नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही। तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी व निम सरकारी अधिकाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सरकाराच्या विचाराधीन असल्याचे केसरकर यांनी सांगितले। श्री कपिल पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर केसरकर यांनी सांगितले की 7वा वेतन आयोग लागू केल्यानंतर आपोआपच कंत्राटी कामगारांचे किमान वेतन 21,000 रुपयांवरून 21,000 रुपयांपर्यंत जाणार आहे। तर सर्व सरकारी कर्मचारी आणि जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून नोकरीसाठी जर प्रयत्न करत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटणाच्या नंतर जे बेल आयकॉन येतो त्यालाही प्रेस करायला विसरू नका। त्यामुळे आम्ही अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये खूप मदत होईल।